नाशिकमध्ये 3 आमदार आणि जवळपास 70 नगरसेवक भाजपाचे आहेत, त्यामुळे नाशिक हा भाजपाचाच बालेकिल्ला असल्याचं गिरीश महाजनांनी म्हटलं. तर ते संकटमोचक आहेत, त्यांनी शेपटीला चिंधी लावून महायुतीत व्यत्यय आणू नये असा टोला संजय शिरसाट यांनी हाणला. नाही, सगळेच पक्ष आता सगळ्यांनाच वाटतं, राष्ट्रवादी काँग्रेसला वाटतं आम्हाला मिळाली पाहिजे, शिवसेनेची सिटिंग जागा आहे त्यांना वाटतं आम्हालाच मिळाली पाहिजे, आणि भाजपचाही वाटतं कारण इथे तिन्ही आमदार हे बीजेपीचे या ठिकाणी आहेत. इथे महापालिकेमध्ये जवळपास 69 नगरसेवक जे आहेत हे भाजपचे आहेत, हा भाजपचाच बालेकिल्ला आहे, आणि म्हणून रास्त आहे, साहजिक आहे की त्यांनाही वाटतं की आपले सगळे इथे पदाधिकारी असताना ही जागा आम्हालाही मिळायला पाहिजे. परंतु शेवटी आता आम्ही 3 पक्षामध्ये आहोत, आमचे 3-4 पक्ष आमच्या सोबत आहेत, बाकी काही आमचे मित्रपक्ष आहेत, आणि त्यामुळे जागेच्या वाटाघाटी या सुरू आहेत, अंतिम टप्प्यामध्ये आहेत, त्यामुळे मला वाटतं 1-2 दिवसामध्ये आता हे नाव या ठिकाणी फायनल होईल. गिरीश महाजन हा संकटमोचन आहे, तो शेपटीला मला नाही वाटत की पुन्हा काहीतरी चिंधी लावून लंका जाळ्याच्या भानगडीत पडेल. हे रामराज्य, रामराज्य चांगलं चालू द्या, रामराज्यासाठी पुन्हा तुम्ही असं काही उद्योग करू नका, ही महायुती कायमस्वरूपी टिकेल याकडे प्रयत्न करा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.